मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आरती ही तिच्या माहेरला गेलेली असते कारण तिच्या भावाच्या बायकोची डिलिव्हरी असते त्यानंतर आरती ही घरी येते तेव्हा आरतीला माहेरहून आल्याचे बघताच रमा आरतीला मिठी मारते तेव्हा आरती रामाला म्हणते की रमा अगं दोन छान क्यूट जोळ्या मुली झाल्या पण डिलिव्हरी थोडीशी प्रीमियाच्युअर झाली ना तेव्हा एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागेल त्यानंतर इकडे रामा म्हणते की आद्याच्या साखरपुड्यामध्ये आम्ही तुम्हाला खूप मिस केलं तेव्हा आरती म्हणते मीही आणि आरती तिच्या मोबाईलमधील मुलींचे फोटो रमाला दाखवू लागते त्या गोड मुलींचे फोटो बघून रमा खूप खुश होते तर आरती म्हणते आता ताईंची खूप धांदल होते ना अगोदरच एक मुलगा आणि आता त्यातली त्यात दोन जुळ्या मुली झाल्यात आरती म्हणते मला वाटलं त्यातील एक मुलगी आमच्याकडे घेऊन यावी म्हणजे आमच्याकडे एक व्यवस्थित वाढेल आणि दुसरी ताईकडे वाढली असती इकडे ऑफिसमध्ये रेवाने दिलेला डब्बा अक्षय हा उघडतो तेव्हा अक्षयला त्या डब्यामध्ये एक लवलेटरची लेटरची ती चिठ्ठी दिसते तेव्हा ती चिठ्ठी बघून अक्षय म्हणतो रामाने पाठवलेली दिसते आणि कदाचित रमाला माझी चिठ्ठी भेटलेली दिसते म्हणून रमाने कदाचित हा मला रिप्लाय दिलेला असेल तेव्हा अक्षय खुश झालेला असतो आणि ती चिठ्ठी उघडून अक्षय हा ती चिठ्ठी वाचू लागतो तेव्हा इकडे अक्षयने ती चिठ्ठी घेतलेली बघून रेवा खूप खुश झालेली असते त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते की प्रिय डार्लिंग रामा तुझ्यामुळे मला कर्मेना जेव्हापासून मी तुला लवशिप दिली तेव्हापासून तुझा हात माझ्या हातात आहे असंच मला वाटतंय मला असं वाटतंय की ज्या वेळेस तुझ्या ओठाला माझे ओठ भिडले त्यावेळेस मी आकाशात गेलोय रमा मी तुझ्या लवशिपसाठी माझा जीव देईन किंवा घेईन तुझा आवडता रोहन तेव्हा ती चिठ्ठी वाचून अक्षयला मोठा धक्का बसतो तेव्हा अक्षय विचार करतो की कोण आहे हा रोहन आणि याचं आणि रमाचं तेवढ्यात इकडे रेवा विचार करते की एकदम परफेक्ट शॉट वाचला चिठ्ठी वाचून अक्षय विचार करतो की नाही रमाचं जर असं काही असतं तर रमा मला बोलली असती आणि रामाने तिचे अफेअर माझ्यापासून का लपून ठेवले असते असा अक्षय आता विचार करू लागतो तर अक्षयचा तो चेहरा रेवा ही तिच्या केबिनमधून बघत असते अक्षय म्हणतो की हे चिठ्ठी प्रकरण खरं असेल कुणीतरी मुद्दा माझ्या मनाला तसे वाटण्यासाठी करत असेल तेव्हा अक्षय म्हणतो की मला आता काहीच कळत नाही पण हे जर खरं असेल ना तर खूप भयानक आहे तेव्हा अक्षयला पाठीमागचे आठवते अक्षयने रामाला सांगितलेले असते की मला तुझ्याजवळ यायला थोडासा वेळ लागेल तर रमाने म्हटलेले असते किती वेळ पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष तेव्हा अक्षय विचार करतो की आता मी रामाजवळ गेलो नाही म्हणून तर रामाचे अफेअर रामाने केले नसेल ना तर अक्षय खूप अस्वस्थ होऊन विचार करत असतो आणि त्या चिठ्ठीमधील एक एक वाक्य अक्षयला आठवत असते तेवढ्यात पाठीमागून रेवा कॉफीचा कप घेऊन अक्षयच्या केबिनमध्ये येते तेवढ्यात पाठीमागून रेवा अक्षय समोर कॉफीचा कप धरते आणि म्हणते कॉफी तर अक्षय डचकून रेवा रेवाकडे बघतो तेवढ्यात त्या कॉफीच्या कपाला हात लागून ती कॉफी अक्षयच्या अंगावर सांडते तेव्हा अक्षय रेवावर भडकत म्हणतो की पिऊन कुठे गेला तेव्हा रेवा म्हणते की मला तुझ्याबरोबर थोडंसं डिस्कस करायचं होतं म्हणून मीच पिऊनकडून ही कॉफी घेऊन आले होते तर अक्षय हा रेवाला तेथून जाण्यासाठी सांगतो तेवढ्यात आभ्या तिथे येतो आणि अक्षयच्या अंगावर ती कॉफी सांडलेली बघून आभ्या म्हणतो अरे बापरे केवढी कॉफी सांडली आभ्या म्हणतो अक्षय आता मीटिंग आहे तेव्हा अक्षय म्हणतो तुम्ही अगोदर जा मी वाटलंच तर नवीन शर्ट विकत घेईल तर रेवा आणि आब्या तिथून निघून जातात इकडे आरती रमा ही आत्या बरोबर गप्पा मारत असते तर रामा ही आद्याच्या साखरपुड्याचे फोटो आरतीला दाखवू लागते तेवढ्यात एक कुरिअर बॉय बुफे घेऊन आलेला असतो ते बघून आद्या तो बुके आपल्या हातात घेते आणि म्हणते कोणी दिला तर तो म्हणतो की माहीत नाही त्यानंतर तो बुके घेऊन आद्या ही आरती आणि रामाकडे येते बुके बघून आरती आणि रमा आद्याला चिडवू लागतात आणि म्हणतात कोणी पाठवला असेल बरं तर आद्या म्हणते मला वाटतं कदाचित अनयने पाठवला असेल आरती म्हणते त्यामध्ये एक चिठ्ठी आहे बघ ना तेव्हा चिठ्ठी बघून आद्या ती चिठ्ठी घेते आणि त्यावरती आय लव्ह यू लिहिलेली असते ते वाचून रमा म्हणते डॉक्टर साहेबांना करमत नाही वाटतं नंतर आद्या ही अनयला फोन करून विचारते की तू पाठवलेला बुके मला खूप आवडला तेव्हा अनय म्हणतो मी कुठे बुफे पाठवलाय तर आद्या म्हणते असं काय करतोय त्यामध्ये आय लव्ह यू लिहिलेले आहे तेव्हा आनय म्हणतो हो मी बुके पाठवण्याचा विचारच करत होतो तेव्हा माझ्यातर्फे त्या बुफेवाल्यानेच तुझ्याकडे तो बुके पाठवला असेल तेव्हा आद्या म्हणते म्हणजे मन तू पाठवला नाहीस तर जा आता मला तुझ्याबरोबर अजिबात बोलायचं नाही असे म्हणत आद्या ही फोन कट करते आद्या म्हणते हा बुफे आनयने पाठवलेला नाही तर आरती म्हणते मग हा कुणी पाठवला असेल इकडे अक्षयने नवीन शर्ट आणलेला असतो तर रेवा आणि आभ्या अक्षयच्या केबिनमध्ये आलेले असतात तेव्हा आभ्या म्हणतो की काय झालं अक्षय सकाळपासून तू खूप चिडचिड करतोयस त्यानंतर आभ्या रेवाला म्हणतो की मला मिटिंगचा तो सगळा डेटा देऊन टाक तर रेवा म्हणते ठीक आहे तेव्हा आभ्या बाहेर निघून जातो तर अक्षय पुन्हा रामाच्या त्या चिठ्ठीचा विचार करू लागतो इकडे तो फुलांचा बुफे बघून जान्हवी आणि मयुरीसुद्धा तिथे आलेल्या असतात तेव्हा तो बुफे वर खाली करत त्यामध्ये कुणाचं नाव लिहिलेलं आहे की नाही हे जान्हवी बघू लागते ते बघून आद्या म्हणते की तो बुफे सर्व आम्ही बघितला त्यामध्ये कुणाचंच नाव नाहीये तेव्हा जान्हवी म्हणते की हा बुफे नक्कीच कोणत्या तरी स्पेशल माणसासाठी असेल त्यानंतर मयुरी म्हणते की हा बुफे माझ्या नवऱ्याने म्हणजे बबलूनेच पाठवला असेल बऱ्याच दिवसापासून आमचं बोलणं झालं नाही ना तेव्हा जानवी म्हणते की तुझा बबलू तिकडे दुसऱ्या बाईबरोबर खुश आहे त्यानंतर रमा म्हणते कदाचित बाबांनी आईसाठी पाठवला असेल तर जानवी म्हणते की त्या दिवशीच बाबांचा घास भरवण्यासाठी तुमच्या आईला हात कचरत होता आणि ते कसले बुफे पाठवतात त्यानंतर रामा म्हणते हो हा बुफे माझ्यासाठी यांनी पाठवला असेल तर आद्या म्हणते अक्षयने हो तसंच असेल रामा म्हणते की मी त्यांना फोन करून बघते तेव्हा रामा ही अक्षयला फोन लावते पण अक्षय ती चिठ्ठी समोर धरून फक्त अक्षयच्या डोक्यात त्या चिठ्ठीचाच विचार असतो तर अक्षय फोन उचलत नसतो तेवढ्या जान्हवीच्या डोक्यामध्ये रेवाचा विचार येतो आणि हा सगळा रेवाचा प्लान तर नसेल ना असा विचार करून जान्हवी त्यांना म्हणते एक मिनिट मी आलेच आणि लगेचच वर जाते इकडे जान्हवी तिच्या रूममध्ये येऊन रेवाला कॉल करते आणि म्हणते दिलयस का तू अक्षयला लेटर तेव्हा रेवा म्हणते अफकोर्स आणि त्याचा चेहरा एवढा उतरला होता ना की सांगायलाच नको तेव्हा जान्हवी म्हणते की अग आता तू जो बुके घरी पाठवला ना तो बुके बघून अक्षय खूप चिडणार आहे आणि आता खरी मजा येणार आहे तेव्हा रेवा म्हणते कोणता बुके मी कुठलाही बुके पाठवलेला नाहीये तेवढ्यात आभ्या रेवाकडे येत म्हणतो की रेवा अक्षय कुठे तेव्हा रेवा जान्हवीचा फोन कट करते आणि आभ्याला सांगते की अक्षय त्याच्या केबिनमध्ये असेल त्यानंतर आभ्या हा अक्षयच्या केबिनमध्ये येतो आणि अक्षयकडे बघत म्हणतो काय झालं अजूनही तुझा राग गेला नाही वाटतं आभ्या म्हणतो अरे अक्षय काय झालं मला सांग तेव्हा अक्षय म्हणतो की रमा माझ्याबरोबर का खोटं बोलली असेल ते ऐकून आभ्याला मोठा धक्का बसतो तर अक्षय म्हणतो की हे खोटं आहे की एक बाजू आहे हेच मला काही माहीत नाही तेव्हा आभ्या म्हणतो की अक्षय मला काहीच संदर्भ लागत नाही तू मला पहिल्यापासून काय घडलं ते सर्व सांग त्यानंतर आभ्या म्हणतो की रमा आणि आज तुम्ही पुन्हा भांडलात की काय तेव्हा अक्षय म्हणतो काही नाही माझं डोकं आता खूप दुखतं आहे आपण घरी जाऊया असे म्हणत अक्षय हा घरी जाण्यासाठी उठू लागतो तेवढ्यात अक्षयचा हात लागून ती चिठ्ठी खाली पडते तर आब्या ती चिठ्ठी कसली चिठ्ठी पडली आहे असे म्हणत उचलू लागतो तेव्हा अक्षय म्हणतो थांब आब्या ते फालतुकडा कागद आहे आणि अक्षय ती चिठ्ठी उचलून खिशात घालतो तेव्हा आब्या म्हणतो की नक्की काय आहे ते मला सांग ना तर अक्षय म्हणतो काही नाही त्यानंतर अक्षय हा घरी येतो घरी आल्याबरोबर दरवाजातच रमा अक्षयला म्हणते की अहो तुम्ही माझ्यासाठी एवढी छान फुले पाठवलीत तर अक्षय म्हणतो मी नाही पाठवली ती फुले कुणी पाठवली ती तुझ्या मनालाच विचार तेव्हा रमाला राग येतो तर अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो तेव्हा रमा अक्षयची कॉलर पकडून अक्षयला म्हणते की तुम्ही घरं सांगा बरं काय झालंय का ते जेव्हा अक्षय हा रामाकडे बघू लागतो तेव्हा आता त्या ते चिठ्ठीतील सत्य रामा अक्षयला सांगून अक्षय समोर खरे सत्य येऊन ती चिठ्ठी रेवानेच लिहून पाठवली हे अक्षय आता कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा